दौंड तालुक्यातील काणगाव येथील राष्ट्रीय पेयजल योजना सध्या धुळखात पडलेली आहे। ग्रामपंचायतीने नियुक्त केलेल्या मेसर्स सिद्धार्थ कन्स्ट्रक्शन या ठेकेदाराने पूर्ण केलेल्या राष्ट्रीय पेयजल योजनेची पाहणी केली असता योजनेचं काम अपूर्ण असल्याचं बघायला मिळालंय। फिल्टर प्लांट धुळखात पडलेले आहे। या ठिकाणी विजेचं कनेक्शन जोडलेले नाहीये। लॅबचे साहित्य दिसून येत नाहीये। टेबल खुर्च्या फॅन जोडलेले नाहीयेत। विद्युत पंप धुळखात पडलेले आहेत। पाणीपुरवठा कामगार अथवा योजनेची पाहणी करण्यासाठी कोणी जर वर गेले तर चढण्यासाठी उतरण्यासाठी असणारी शिडी ही निकृष्ट दर्जाची आहे। सध्या परिस्थितीमध्ये वरवंड येथील तळ्यामधील पाणी काणगाव गावामध्ये येत असल्याची माहिती साफ खोटी आहे अशी उत्तर देऊन तथाकथित भ्रष्टाचार गैरकारभार दडपण्याचा प्रयत्न या ठिकाणी सुरू आहे। वास्तविक नळ पाणी पुरवठा योजनेचे द्वारे येणारे पाणी हे बोरवेलचं असून बोरवेल मधील पाण्यामध्ये TCL पावडर टाकून वरवणच्या तळ्यामधील पाणी असल्याचं भासवलं जात आहे। या योजनेचं हस्तांतरण बेकायदेशीर झालेलं आहे। या योजनेचे हस्तांतरण बेकायदेशीर झालेले आहे। ही योजना ग्रामपंचायतीने ताब्यात घेतली आहे की नाही याबाबत ग्रामपंचायतीच्या संचालक मंडळाने आजपर्यंत समोर येऊन स्पष्ट करायला कोणीही तयार नाहीये। योजनेची लाईन ओढ्यामधून करण्याची परवानगी कशी मिळवली गेली? दरम्यान ग्राम आरोग्य पाणी पुरवठा समितीने केलेल्या ठरावावरती सह्या देखील नाहीयेत। 2 वर्षांपूर्वी झालेल्या हस्तांतरण ठरावावरती आता सह्या झालेल्या आहेत। तथाकथित समिती संचालक मंडळ गप्प असल्याचं दिसून येत आहे। आपणास गावाचा किती विकास करायचा आहे आणि लोकांची सेवा किती प्रामाणिकपणे करायची आहे हे देखील स्पष्ट होत आहे। या योजनेची चौकशी करण्याचा ठराव ग्रामसभेमधून सर्वानुमते मंजूर झालेला आहे आणि गटविकास अधिकारी अजिंक्य येळे यांनी ग्रामविकास अधिकारी संपत बाबळे यांना चौकशी प्रस्ताव दौंड पंचायत समितीकडे पाठवण्यास सांगितलंय। ठेकेदार आणि ग्रामपंचायत चर्चेस तयार नाहीयेत, त्यामुळे 3 कोटीची योजना होऊन देखील कानगाव ग्रामस्थ पिण्याच्या शुद्ध पाण्यापासून आजपर्यंत वंचित आहेत। गावाला निपक्ष चौकशी होऊन शुद्ध आणि पिण्याचं पाणी मिळावं ही अपेक्षा यावेळी माऊली शेळके यांनी व्यक्त केली आहे। राष्ट्रीय पेयजल योजनेअंतर्गत कानगाव गावासाठी 2011 साली 3 कोटी रुपयाची शासकीय पाणी पुरवठा योजना मंजूर झाली होती। या योजनेअंतर्गत जी पाण्याची योजना झालेली आहे ती पूर्णतः निकामी स्वरूपात झालेली आहे। मुळात 3 कोटी रुपयाची ही योजना ही ग्रामस्थांना शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी होती, परंतु हे पैसे हे पूर्णपणे पाण्यात गेल्याचे आढळून येत आहे। कारण 10/3/2021 जी ग्रामसभा झाली त्याच्यामध्ये चौकशी करण्याचं ठरलं होतं। या चौकशीच्या बाबतीत पाणीपुरवठा उपविभाग दोन पंचायत समितीचे अभियंता यांनी चौकशीचे आदेश देऊन देखील आज तागायत चौकशीमध्ये ग्रामपंचायतीने कशा पद्धतीने या ठिकाणी कारभार केलेला आहे, या योजनेच्या संदर्भात आपण काय कृती केलेली आहे आणि त्याची संदर्भात पाठपुरावा म्हणून त्यांनी दिलेल्या अर्जाचं उत्तर आज तागायत ग्रामपंचायत देऊ शकलेली नाही। किंबहुना पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी असतील, पंचायत समितीचे अधिकारी असतील आणि लेखाजोखा समितीचे जे संचालक मंडळ असेल आणि ग्राम पाणीपुरवठा विभागाची जी संचालक मंडळ आहे ग्रामपंचायतीचं, ते देखील यात संगमताने हा जो काही भ्रष्टाचार झालेला आहे हा उघड झाला पाहिजे याच्या बाबतीत यांनी व्यवस्थितरित्या गावाला समर्पित उत्तरं देण्याची गरज आहे। संजय सोनोने, C24 तास, दौंड।